नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधी लेटेस्ट अपडेट्स घेत असतो, त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्ससुद्धा घेत असतो. या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीबाबत शासन निर्णयाकडे उमेदवारांचे लक्ष कशा स्वरूपात लागलेले आहे याबद्दल माहिती घेऊया. पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पूर्ण करण्याबाबतची मान्यता मिळवण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो राज्य शासनाकडे प्रलंबित स्वरूपाचा आहे आणि त्यावरील निर्णया बाबत उमेदवारांना मात्र उत्सुकता लागलेली आहे. आता सध्या अजूनही तो प्रस्ताव प्रलंबितच आहे. खरं तर या प्रस्तावावर निर्णय होणं अपेक्षित आहे, जेणेकरून जी काही राहिलेली भरती प्रक्रिया आहे ती व्यवस्थितरित्या परत एकदा चालू हवी या अनुषंगाने. आणि राज्यात जी 2012 पासून शिक्षक भरती बंद केली होती आणि त्यामुळे डीएड बीएड झालेल्या उमेदवारांचे बेरोजगार उमेदवारांची संख्या वाढत गेली आणि शिक्षक भरती करावी अशी मागणी उमेदवारांकडून होत होती, त्याची दखल घेत शासनाने 1.5 वर्षापूर्वी जे पवित्र पोर्टलद्वारे 12,000 शिक्षकांची भरती करण्याचं नियोजन करून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती आणि उमेदवारांची निवड यादी जी जाहीर करून टप्प्याटप्प्याने शिक्षक भरती केली. मात्र या भरती प्रक्रियेत सतत अडथळे येतच आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जो प्रलंबित प्रस्ताव आहे त्याचा निर्णय काय येतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरतीची प्रक्रिया याची मान्यता मिळवण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर राज्य शासन काय निर्णय घेतं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. अपेक्षा आहे की जी की 1.5 वर्षापासून चालू असलेली भरती प्रक्रिया आहे ती नक्कीच शासन आता जे काही पुढील लॉकडाऊनचे प्रक्रिया हळूहळू शिथिल होत चाललेल्या आहेत तर मग ही पण गोष्ट त्यामध्ये लवकरात लवकर ग्राह्य धरून जी मुलाखतीची प्रक्रियेच्या टप्पे किंवा जे काही उमेदवारांच्या रिक्त जागा असलेल्या उमेदवारांची यादी आहे त्या सगळ्या प्रक्रिया ह्या सुरळीतपणे शासनाने पार करावेत हे फार महत्त्वाचं आहे. तर या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आपले मत काय आहे ते पण नक्की नोंदवा. धन्यवाद.